उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत आरोग्य सेवकांना कोरोना लस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना कोरोना लसीकरण उपलब्ध झाल्यानं देशातील नागरिक आनंदी आहेत. आम्ही देखील या उपक्रमाचे आनंदाने स्वागत करतो. आज राजुरा येथे 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करणं गरजेचं आहे असं मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केलंय. तर या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहून कोरोना लसीबद्दल सकारात्मक माहिती जाणून घेऊन राजुरा तालुक्यातील सर्व जनतेनं या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर लहू कुडमेथे वैद्यकीय अधीक्षक राजुरा यांनी केलंय. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, रुग्ण कल्याण समिती सदस्य अशोक राव, डॉक्टर अशोक जाधव, डॉक्टर ए डी आर के यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन करतो, त्याची आय डी कन्फर्म करतो, त्याच्यानंतर आपण वॅक्सिनेटर 2 जातो. वॅक्सिनेटर 2 त्याचं डाटा ऑपरेटर तो नाव तपासून त्याचं नाव चेक करून त्याच्यानंतर त्याला कन्फर्मेशन झाल्यानंतर वॅक्सिनेटरकडे जाऊन लस टोचल्या जाते आणि लस टोचल्यानंतर पुन्हा तो कन्फर्म केला जातो की बा घेतली किंवा नाही. मग ते लागाऊन करतात आपण याला कॉम्प्युटरला आणि त्याच्यानंतर मग तो पेशंट ऑब्झर्वेशनमध्ये 1/2 घंटा ठेवला जातो की काही बा लसीकरणामध्ये गुंतागुंत वगैरे झाल्या किंवा नाही यासाठी. परंतु अजूनपर्यंत आपण 9 लोकांना दिलं आहे लसीकरण लावलेलं आहे, परंतु अजूनपर्यंत काही कुणाची अशी गुंतागुंत झालेली नाही आहे. आणि हे वॅक्सिन जे आहे कोविड वॅक्सिन हे सेफ आहे, 100% सेफ आहे. त्याच्यामुळे मी असं आवाहन करू इच्छितो की प्रत्येक माणसानं ते लसीकरण लावून घ्यावं आणि आमच्या दवाखान्यातील जे आहेत कर्मचारी ते 100 आज दिले आहेत, त्याच्यापैकी काही लोक रिफ्यूज केले आहेत का नाही, प्रॉब्लेम असतील तर असे सर्व लोकांना आपण आज लावून घेत आहोत.